6 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान कारंजालाड येथील बिलखेडा मंदिराजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे, तहसीलदार कुणाल झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विनोद हरणे, पुरवठा अधिकारी हर्षर पवार, पटवारी अमोल वक्ते व धानोरकर तसेच कारंजा शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पवार व मधुकर राठोड यांनी मार्गावर उभा असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 30 ते 40 टन अवैध तांदूळ आढळून आल्यामुळे ट्रक चालकासह सदर ट्रक ग्रामीण पोलीस स्टेशन कारंजा येथे लावण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.